नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिवाजी अकॅडमीच्या क्लासमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या भागापासून आपण भूगोल या विषयाचा अभ्यास करणार आहोत. पहा, आणि आजच्या भागापासून आपण घटक अभ्यासणार आहोत आर्द्रता व ढग. आणि आर्द्रता व ढग या घटका अंतर्गत आपण सापेक्ष आर्द्रता, निरपेक्ष आर्द्रता आणि सांद्रीभवन या उपघटकांचा आजच्या क्लासमध्ये आपण अभ्यास करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, सापेक्ष आर्द्रता म्हणजे काय हे आपण प्रथमतः समजावून घेऊया. तर सापेक्ष आर्द्रता म्हणजे एका विशिष्ट तापमानास व विशिष्ट घनफळ असलेल्या हवेतील निरपेक्ष आर्द्रता व त्याच तापमानावरील हवेची बाष्प धारण क्षमता यांच्या गुणोत्तरावरून हवेची सापेक्ष आर्द्रता काढली जाते किंवा सांगता येते. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, एका विशिष्ट तापमानाला व विशिष्ट घनफळ असलेल्या हवेतील निरपेक्ष आर्द्रता व त्याच तापमानावरील हवेची बाष्प धारण क्षमता, पुन्हा एकदा लक्षात घ्या. पहा, तर निरपेक्ष आर्द्रता व त्याच तापमानावरील हवेची बाष्प धारण क्षमता यांचं जे काही गुणोत्तर आहे, पहा या ठिकाणी दिसत आहे निरपेक्ष आर्द्रता आणि बाष्प धारण क्षमता. तर यांच्या गुणोत्तरावरून हवेची सापेक्ष आर्द्रता सांगता येते. सापेक्ष आर्द्रता टक्केवारीत देखील व्यक्त केली जाते. तर हवेतील सापेक्ष आर्द्रता टक्केवारीमध्ये काढण्याचं हे सूत्र आहे. पहा, तर सूत्र आहे पहा सापेक्ष आर्द्रता बरोबर निरपेक्ष आर्द्रता छेद बाष्प धारण क्षमता गुणिले 100. तर या सूत्राच्या माध्यमाने आपण हवेतील सापेक्ष आर्द्रतेचं प्रमाण निश्चितपणे काढू शकतो. पुन्हा एकदा लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, अशा स्वरूपाचे प्रश्न नेहमी येत असतात आणि सध्याचा जो काही परीक्षेचा पॅटर्न आहे त्यामध्ये उलट फेर करून प्रश्न विचारले जातात. तर विद्यार्थी मित्रांनो पहा, निरपेक्ष आर्द्रता व बाष्प धारण क्षमता यांच्या गुणोत्तरावरून सापेक्ष आर्द्रता काढली जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचा प्रयोग देखील आपण करून पाहणं आवश्यक आहे. ज्या योगे आपलं जे काही ज्ञानाचं दृढीकरण आहे ते जास्तीत जास्त होईल आणि जास्तीत जास्त काळापर्यंत ते आपल्या स्मरणामध्ये राहील. तर ही जर दोन उदाहरणे आहेत ती देखील आपण सोडून पाहणं आवश्यक आहे. या ठिकाणी उदाहरण दिलंय पहा, एका घनमीटर हवेची निरपेक्ष आर्द्रता 20 ग्रॅम पर मीटर घन असून बाष्प धारण क्षमता 30 ग्रॅम मीटर घन आहे. तर या हवेची सापेक्ष आर्द्रता किती? तर अशा प्रकारे आपण या उदाहरणांचा सराव केला तर हे आपल्या बऱ्याच कालावधीसाठी निश्चितपैकी स्मरणात राहील. चांगल्या प्रकारे ही कन्सेप्ट आपल्याला क्लिअर होईल. पुन्हा एकदा पहा, तर सापेक्ष आर्द्रता कशावरून काढली जाते? तर निरपेक्ष आर्द्रता आणि बाष्प धारण क्षमता यांच्या गुणोत्तरावरून सापेक्ष आर्द्रतेचं हवेतील प्रमाण काढलं जातं. त्याचप्रमाणे पहा, तापमानातील फरकानुसार हवेतील बाष्पाच्या प्रमाणात सुद्धा फरक पडतो. त्याचबरोबर सापेक्ष आर्द्रता देखील बदलते, त्यामध्ये देखील बदल होतो. तापमान कमी जास्त झालं त्यासोबतच हे जे काही बाष्पाचं प्रमाण आहे पहा हवेतील, यामध्ये डिफरन्स येत असतो, फरक पडत असतो आणि त्यासोबतच सापेक्ष आर्द्रतेचं प्रमाण देखील बदलतं. साधारणपणे सकाळी व रात्री सापेक्ष आर्द्रता जास्त असते. महत्वाचा मुद्दा आहे पहा, सापेक्ष आर्द्रता कधी जास्त असते? तर साधारणपणे सकाळी व रात्री ही सापेक्ष आर्द्रता ही जास्त असते. दिवसा तापमान वाढल्यामुळे सापेक्ष आर्द्रता कमी होते. मग दिवसा सापेक्ष आर्द्रता कमी का असते? तर बिकॉज ऑफ जे काही टेम्परेचर असतं पहा, टेम्परेचर जास्त असतं, तापमान जास्त असतं, तर सापेक्ष आर्द्रता कमी असते. पहा या ठिकाणी सुद्धा एक उत्तम असा प्रश्न तयार होतोय की तापमान जास्त तर सापेक्ष आर्द्रता कमी, तापमान कमी तर सापेक्ष आर्द्रता ही जास्त असते. तर पहा, समुद्र किनाऱ्या जवळील प्रदेशामध्ये सापेक्ष आर्द्रतेचं प्रमाण हे अत्याधिक असतं, जास्त असतं, त्यामुळे तेथील हवा दमट असते. तर या ठिकाणी देखील हा अत्यंत महत्वाचा घटक आहे, महत्वाचे प्रश्न यावर तयार होतात. तर समुद्र किनारे जे काही आहे हवा दमट का असते? तर समुद्र किनाऱ्याच्या प्रदेशात सापेक्ष आर्द्रतेचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे ती हवा दमट
असते आपल्याला उलटफेर करून विचारू शकतात. निरपेक्ष आर्द्रतेचं प्रमाण जास्त असतं, सापेक्ष आर्द्रतेचं प्रमाण जास्त असतं. त्याचप्रमाणे वाळवंटी प्रदेशामध्ये सापेक्ष आर्द्रता कमी असते, त्यामुळे तेथील हवा ड्राय किंवा कोरडी असते. पुन्हा एकदा लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, तापमानातील टेम्परेचर तापमानाच्या किंवा टेम्परेचरच्या फरकानुसार हवेतील बाष्पाच्या प्रमाणात फरक पडतो, डिफरन्स तयार होतो आणि त्याच सोबत सापेक्ष आर्द्रतेचं प्रमाण देखील बदलतं. साधारणपणे सकाळी व रात्री सापेक्ष आर्द्रता जास्त असते. पुन्हा एकदा घ्या लक्षामध्ये विद्यार्थी मित्रांनो, सकाळी व रात्री हे सापेक्ष आर्द्रता जास्त असते आणि दिवसा तापमान वाढल्यामुळे सापेक्ष आर्द्रतेचं प्रमाण कमी असतं. समुद्र किनाऱ्याजवळील प्रदेशात सापेक्ष आर्द्रता जास्त असते म्हणून तेथील हवा दमट असते. वाळवंटी प्रदेशात सापेक्ष आर्द्रता कमी असते त्यामुळे तेथील हवा कोरडी असते. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण सापेक्ष आर्द्रता म्हणजे काय याविषयी माहिती पाहिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, एका घनमीटर हवेत 15 अंश सेल्सिअस तापमानावर 12.8 ग्रॅम इतकी बाष्प धारण क्षमता असते. अत्यंत असा महत्वाचा मौलिक मौल्यवान असा प्रश्न आहे, पहा अत्यंत मुद्दा महत्वाचा आहे. तर एका घनमीटर हवेमध्ये बाष्पधारण क्षमता किती असते, तर 15 अंश सेल्सिअस तापमानावर त्या हवेची बाष्पधारण क्षमता ही 12.8 ग्रॅम इतकी असते. तेवढेच बाष्प त्या हवेत असल्यास ती हवा बाष्प संपृक्त आहे असे म्हणतात. पहा महत्वाचा मुद्दा आहे, हवा बाष्प संपृक्त कधी आहे असे कधी असते असे म्हटलं जातं, तर एका घनमीटर हवेमध्ये 15 अंश सेल्सिअस तापमानावर 12.8 ग्रॅम इतकी जेव्हा बाष्प धारण क्षमता असते, त्या हवेची कॅपॅसिटी असते एवढी बाष्प धारण करण्याची, तर त्यावेळी ती हवा बाष्प संपृक्त आहे असं म्हटलं जात. आपण सापेक्ष आर्द्रता पाहिलेली आहे, पहा आता निरपेक्ष आर्द्रता पाहूया. या अगोदर आपण बाष्प संपृक्त हवा म्हणजे काय पाहिलेलं आहे, त्यानंतर पहा निरपेक्ष आर्द्रता म्हणजे काय. तर एका घनमीटर हवेमध्ये किती ग्रॅम बाष्प आहे यावरून निरपेक्ष आर्द्रता काढली जाते. पुन्हा एकदा लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, एका घनमीटर हवेमध्ये किती ग्रॅम बाष्प आहे यावरून निरपेक्ष आर्द्रता काढली जाते. सागरी भागामध्ये किंवा सागर किनाऱ्याच्या प्रदेशामध्ये हवेची निरपेक्ष आर्द्रता भूभागावरील हवेपेक्षा निश्चितपैकी अधिक असते. विषुववृत्तीय प्रदेशात निरपेक्ष आर्द्रता जास्त असते, तर ती ध्रुवाकडे कमी कमी होत जाते. पुन्हा एकदा हा मुद्दा आपण पाहूया, एका घनमीटर हवेमध्ये किती ग्रॅम बाष्प आहे यावरून हवेची निरपेक्ष आर्द्रता काढली जाते. सागरी भागात हवेची निरपेक्ष आर्द्रता भूभागावरील हवेपेक्षा अधिक असते. विषुववृत्तीय प्रदेशात निरपेक्ष आर्द्रता जास्त असते, तर ती ध्रुवाकडे कमी कमी होत जाते. पुन्हा एकदा मुद्दा पहा, हा विषुववृत्तीय प्रदेशामध्ये निरपेक्ष आर्द्रता जास्त असते, तर ध्रुवाकडे ती कमी कमी होत जाते. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, आपण एक महत्वाचा घटक अभ्यासणार आहोत, उपघटक, त्याचं नाव आहे पहा सांद्री भवन. तर सांद्री भवनाचा हा जो काही प्रयोग या ठिकाणी दिसत आहे, पहा अत्यंत बोलकं चित्र आहे, असं आपण कित्येक वेळेस केलेलं आहे. ज्ञानाचं जास्तीत जास्त दृढीकरण व्हावं, जास्तीत जास्त आपल्या स्मरणात राहावं म्हणून आपण भूगोल या विषया अंतर्गत चित्र, नकाशा, चार्ट्स यांचा वापर करत असतो. तर हे चित्र आहे पहा, हे असं आपल्याशी बऱ्याचदा घडलेलं आहे. आपण सरबत घेत असताना ज्यावेळेस ते सरबत थंड असतं त्यावेळेस पेल्याच्या बाहेरच्या बाजूला दवबिंदू जमा झालेले असतात. तर पहा अशा प्रकारे आपण काय केलंय, बर्फाचे तुकडे या पेल्यामध्ये टाकले आणि 2-3 मिनिटांसाठी तो पेला आपण बाजूला ठेवलेला आहे, तो ग्लास बाजूला ठेवलेला आहे. थोड्या वेळातच पाण्याचे थेंब ग्लासच्या बाह्य भागावर जमा झालेले आढळतात. हवेतील बाष्प थंड पृष्ठभागाच्या संपर्कात आले की त्याचे सांद्रीभवन होते व पेल्याच्या बाह्य पृष्ठभागावर पाण्याचे थेंब जमा होतात. हा आपण कित्येक वेळेला घेतलेला स्वानुभव आहे, स्वतः हा अनुभव सर्वांनी घेतलेला आहे.
वातावरणातील वायुरूप बाष्पाचे जलरूपात परिवर्तन होण्याच्या क्रियेला सांद्रीभवन असे म्हणतात. पुन्हा एकदा लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, वातावरणातील वायुरूप बाष्पाचे जलरूपात परिवर्तन होण्याच्या क्रियेला सांद्रीभवन असे म्हणतात. आपण जो काही पेल्याचा ग्लासचा प्रयोग पाहिला तर ते ग्लास मधलं पाणी नाही जे बाहेर जमा झालेलं आहे, तर ते पाणी आहे. पहा वातावरणातलं, वातावरणातल्या बाष्पाला थंड जे काही जागा किंवा जो काही सरफेस मिळाला त्यामुळे त्या वातावरणातील बाष्पाचं द्रवरूप म्हणजे पाण्यामध्ये रूपांतर झालेलं आहे. तसेच वातावरणातील बाष्पाचे घनरूपात परिवर्तन होण्याच्या क्रियेला घनीभवन असे म्हटले जाते. तर ह्या दोन्ही कन्सेप्ट आपण या ठिकाणी क्लिअर करत आहोत. पहा वातावरणातील वायुरूप बाष्पाचे जलरूप परिवर्तन होण्याच्या क्रियेला सांद्रीभवन म्हणतात आणि वातावरणातील बाष्पाचे घनरूपात परिवर्तन होण्याच्या क्रियेला घनीभवन असे म्हटले जाते. हवेचे तापमान कमी झाल्यास हवेची बाष्पधारण क्षमता कमी होत जाते. विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचे असे मुद्दे आहेत. पहा उलटफेर करून या ठिकाणी बरेचसे प्रश्न निघू शकतात. हवेचे तापमान कमी झाल्यास काय होतंय हवेमध्ये, तर बाष्पधारण क्षमता कमी होते. पहा तापमान कमी झाल्यास हवेची बाष्पधारण क्षमता कमी होते. हवेची सापेक्ष आर्द्रता 100% झाल्यावर बाष्पाचे सांद्रीभवन होऊ लागते. तर बाष्पाचं सांद्रीभवन ही जी काही प्रोसेस आहे, कधी स्टार्ट होते, कधी सुरू होते, तर हवेची सापेक्ष आर्द्रता ही 100% झाल्याच्या नंतर त्या बाष्पाचं, हवेतील बाष्पाचं सांद्रीभवन होऊ लागतं, म्हणजेच त्याचं रूपांतर पाण्यामध्ये होऊ लागतं. त्यावेळी हवा दवबिंदू तापमानाला तापमान पातळीला असणे आवश्यक असते. सांद्री भवनासाठी तापमान कमी होणे व सापेक्ष आर्द्रता वाढणे या बाबी आवश्यक असतात. पुन्हा एकदा लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, सांद्री भवनासाठी नेसेसरी जी काही कंडिशन आहे, पहा जी नेसेसरी कंडिशन आहे ही परिस्थिती त्याला आवश्यक असते. तर सांद्री भवन होण्यासाठी तापमान कमी होणे व सापेक्ष आर्द्रतेच्या प्रमाणामध्ये टक्केवारीमध्ये वाढ होणे या बाबी आवश्यक असतात. मोकळ्या हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन वातावरणातील सूक्ष्म कणांभोवती होत असते. दवबिंदू दहीवर धुके ही जमिनीलगत, तर ढग हे जमिनीपासून उंचावर आढळणारी सांद्रीभवनाची रूपे आहेत. तर पहा अशा प्रकारे पहा दवबिंदू दहीवर धुकं याचा जो काही आपण सकाळी सकाळी अनुभव घेतो, धुकं निर्माण कसं होतं ही एक वेगळी प्रोसेस आहे. पहा तर त्या धुके या प्रोसेस विषयी देखील आपण नंतरच्या भागामध्ये माहिती पाहणार आहोत. धुकं नेमकं त्याची प्रोसेस काय आहे, कोणत्या कंडिशन्स आवश्यक असतात, कोणतं क्लायमेट त्याला आवश्यक असतं धुकं निर्माण होण्यासाठी, ह्या सर्व माहिती आपण पुढील भागामध्ये अभ्यासणार आहोत. त्याचप्रमाणे पहा ढग हा अत्यंत एक मौलिक असा घटक आहे जो पुढील भागामध्ये आपण अभ्यासणार आहोत. ढगांचे बरेच प्रकार आहेत. पहा त्या ढगांच्या प्रकाराविषयी, ते तयार होण्याच्या पद्धतीविषयी, कोणत्या कंडिशन्समध्ये, कोणत्या क्लायमेटमध्ये ते तयार होतात, कोणतं नेचर त्यासाठी आवश्यक असतं याविषयी आपण पुढील भागामध्ये अभ्यास करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, शिवाजी अकॅडमीचे व्हिडिओ निश्चितपैकी उत्तम आहेत, त्यांची उत्तम क्वालिटी आहे, आपण निश्चितपैकी ते पाहत रहा. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.